नमस्कार माझ्या खूप साऱ्या गोड मित्र मैत्रिणींनो, तर खूप दिवसांनी आपण एक प्लम केक बनवणार आहोत। तर हा प्लम केक इतका टेस्टी आणि सोप्या पद्धतीने मी कसा बनवणार आहे हे पाहूया या व्हिडिओमध्ये। तर यासाठी मी इथे एक अख्खं संत्री सोलून घेतलेलं आहे। तर हे संत्री मोठं एकच आपल्याला घ्यायचं आहे। अर्धा किलोच्या केकसाठी एक संत्री पुरेपूर होतं आणि ही संत्री अशा पद्धतीने एका चाळणीच्या साह्याने बारीक करून याचा आपण रस काढून घ्यायचा आहे। आणि या रसामध्ये आता आपल्याला टूटी फ्रुटी किंवा जे अवेलेबल असेल ते ड्रायफ्रूट्स आपल्याला इथे घालायचे आहेत। मी इथे थोडे काजू आणि जी आपण केकवरती चेरी लावतो ती चेरी मी इथे बारीक करून घेतलेली आहे। यानंतर मगज बी, छोटीशी टूटी फ्रुटी आणि काळे मनुके मी इथे घेतलेले आहेत। तुम्ही यामध्ये कलरफुल टूटी फ्रुटीसुद्धा वापरू शकता। आणि हे सर्व साहित्य या रसामध्ये घालून जवळपास अर्धा तास आपल्याला भिजवत ठेवायचे आहे। हे भिजेपर्यंत आपण या केकसाठी लागणारे जे मिक्सचर आहे ते बनवून घेऊया। त्याआधी मी एका छोट्याशा भांड्यामध्ये एकच चमचा साखर घालून ती साखर मेल्ट करून घेणार आहे। आणि साखर मेल्ट होईपर्यंत एका प्लेटीला तेल किंवा तूप लावून ते पसरून घ्यायचं आहे। आणि जसजशी ही साखर मेल्ट होईल तस तसा याचा पाक जसा तयार होईल तर लगेचच ही आपल्याला प्लेटीवर ओतून घ्यायची आहे। यासाठी आपल्याला साखर छान अशी ढवळून घ्यायची आहे जेणेकरून याची खडी राहणार नाही। आणि याचा कलर चेंज होण्याआधी आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे। तर इथे आपली हा पाक तयार झालेला आहे। मी गॅस बंद करून लगेचच प्लेटीमध्ये हे मिश्रण ओतून घेणार आहे। तर अशा पद्धतीने हे मिश्रण यामध्ये ओतल्यानंतर याला पूर्णपणे गार होऊ द्या। यानंतर आपण केकसाठी लागणारं प्रीमिक्स तयार करणार आहे। इथे मी 2-3 वेलची आणि दालचिनी घेतलेली आहे। तर ही आधी आपल्याला बारीक करून घ्यायची आहे। याची पूड करून घेतला तर अगदी उत्तम। आणि यासाठी मी जे प्रमाण घेतलेलं आहे, एक वाटी मैद्यासाठी अर्धी वाटी साखर मी इथे वापरलेली आहे। आधी साखर मी बारीक करून घेतलेली आहे आणि एक वाटी मैदा घेतलेला आहे। यामध्ये अर्धा चमचा आपल्याला खायचा सोडा आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर आपण इथे घालणार आहोत। आता हे सर्व मिश्रण परत एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्स करून घेतल्याने काय होतं की सर्व मिश्रण एकजीव होऊन जातं। आपल्याला हाताचा वापर करून हे मिश्रण मिक्स करावं लागत नाही। आता मी इथे परत हे मिक्सर मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला परत एकदा 3 चमचे मिल्क पावडर घालायची आहे। 3 चमच्यापेक्षा तुम्ही जास्तसुद्धा मिल्क पावडर वापरू शकता। यानंतर परत आपल्याला हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। आता इथं आपल्याला आपले प्रीमिक्स तयार झालेले आहे आणि आपण जो पाक तयार करून घेतला होता तो पाक आता काढून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने सहजपणे हा पाक निघून जातो। जसे ही कँडी चॉकलेट असते त्या पद्धतीचे हे तयार होते। आता ह्याचे तुकडे करून या मिक्सरमध्ये घालायचे आहेत। हे केल्याने काय होते की केकला एक नवीन कलर येतो। जेव्हा केक तयार होतो तेव्हा केक हा लाल रंगाचा दिसू लागतो। आता माझे हे सर्व प्रीमिक्स 2 वाटी इतके झालेले आहे। तुम्ही इथे पाहू शकता मी जो पाक तयार केलेला होता तो परत मी मिक्स करून घेतलेला आहे, म्हणजेच बारीक करून घेतलेला आहे। हे जवळपास 1.5 वाटीपेक्षा जास्त आणि 2 वाटी असे माझे मिक्सचर तयार झालेले होते। आता यानंतर ज्या भांड्यात आपण केक बेक करणार आहोत त्या भांड्याला तेल लावून घेतलेले आहे। आणि यामध्ये मी पिठाच्या साह्याने पूर्ण भांडे कवर करून घेतलेले आहे। तुम्ही इथे बटर पेपरसुद्धा वापरू शकता। आणि ज्या भांड्यामध्ये मी पाक तयार केला होता त्यामध्ये थोडं पाणी घालून ठेवलं होतं आणि त्यामुळे असा कलर आला। आता जे आपण संत्रीचा रस आणि त्यामध्ये टूटी फ्रुटी घालून घेतले होते ते मिक्सर यामध्ये घालून घ्यायचे आहे। आणि पटकन हे मिक्स करून हे जे
आपण ज्यात केक बेक करणार आहोत त्या भांड्यामध्ये हे मिक्सर पटकन ओतून घ्यायचे आहे, कारण याची जे आपण सोडा घातला होता तो सोडा निघून जाऊ नये म्हणून लगेचच ही प्रोसिजर करून घ्यायची आहे। आणि मी केक बेक करून घेतलेला आहे। आता केक बेक करून झाल्यानंतर मी हा लगेच एक अर्ध्या तासानंतर गार झाल्यावर काढून घेतला आणि त्यावर मी असे डेकोरेट केले। हे डेकोरेशन करण्याचे कारण म्हणजे हा केक लहान मुलांसाठी हवा होता, यासाठी मी ते जेम्स गोळ्याचा वापर करून हा केक डेकोर केलेला आहे। तर कशी वाटली ही रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्हीसुद्धा हा केक सोप्या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा। आणि या व्हिडिओला एक लाईक तर जरूरच द्या आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनवरती सुद्धा प्रेस करा। परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।